मी गेली 15 वर्ष अॅनिमियावर काम, रक्ताशय हा विषय तुम्हाला माहिती आहे, आपण मॅलन्यूट्रिशन किंवा कुपोषण म्हणूया, ह्याच्यामध्ये यू वोंट बिलीव ग्रामीण भागात जेवढं कुपोषण नाहीये तेवढं शहरी भागात आहे. आणि ब्रेस्ट कॅन्सर किंवा कुठलाही कॅन्सर, डायबिटीज असेल, कुठलेही व्याधी किंवा रोग असतील, आज आपण कोविडही म्हणूया, द फिटनेस्ट सर्वाईव्ह इज अ जंगल रूल. जंगलाचा एकच रूल आहे, तुम्ही मजबूत आहात, तुम्ही जिवंत आहात, तुम्ही व्यवस्थित आहात. कॅन्सर सुद्धा तुम्हाला अवॉइड करायचं असेल तरी तुम्हाला अॅनिमियामधून बाहेर पडायला पाहिजे. तुमचं एचबी लेवल महिलांचं 14 ते 16 ह्या दरम्यान असेल तर भगवंताला धन्यवाद द्या, मी श्रीमंत आहे म्हणून खरंच हात जोडा, साखर ठेवा आणि यथेच्छ खा. पुरुषांनी 15 ते 17 जर काही एचबी लेवल असेल तर पुन्हा भगवंताला धन्यवाद द्या, कारण तुम्ही श्रीमंत आहात त्यावेळेला. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर असो किंवा अॅनिमिया असो, कोविड असो, काही असो, तुम्हाला तुमच्या शरीरात असलेलं एचबी लेवल, हिमोग्लोबिन, सीबीसी काढल्यानंतर आपल्याला एचबी लेवल कळतं आपण किती आपण श्रीमंत आहोत ते, 8, 9, 10, 11, 12 आपला हिशोब आपल्याला रिझल्ट मिळत असतो. त्याच्यामध्ये 14 ते 16 महिला आणि 15 ते 17 पुरुष असतील तर खरंच भगवंताला धन्यवाद द्यायचं. आणि लक्षात ठेवा, कोणीही तुम्हाला तेव्हाच मदत करू शकतं जेव्हा तुमचं शरीर तुमच्या हातात असेल. आज आपण बघितलं कोविडमध्ये जे डॉक्टर्स ज्यांनी आज आपल्याला मदत करू शकले किंवा पैसाही उपयोगी नाही पडू शकला जेव्हा तुमचं शरीर तुमच्या हातात नव्हतं. त्यामुळे मी विनंती करेन प्रत्येक महिलेला, महिला इज अ 50% ऑफ द पॉप्युलेशन, जनसंख्येचा 50% भाग ही महिला आहे, पण आनंदाची गोष्ट 100% भाग ती चालवत असते. कारण तुम्ही घरामध्ये संसार, मुलांचं जे पालन पोषण, इव्हन मिस्टर जे व्यवसाय करत असतील, ह्या सगळ्यामध्ये त्या महिलेचं एक मोठं काम असतं. आणि तिथे जर काय ती महिला सुरक्षित असेल तर आपण वी कॅन गिव्ह द बेस्ट टू द बेस्ट. म्हणजे आज जे समाजातले बेस्ट घडले ते केवळ मजबूत महिलांमुळे, मग शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, हे सगळं होऊ शकतं केवळ आपल्या मजबूतीमुळे. ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेसच्या कॅम्पच्या मार्फत मी सगळ्यांना एकच विनंती करेन, जसं आपण 5 महिला हळदी कुंकवाला बोलवतो तशाच महिलांपर्यंत, आपल्या मुलांपर्यंत हा मेसेज पाठवा. इट इज क्युरेबल, इट इज क्युरेबल इन व्हेरी टाईम तुम्हाला कळलं तर, आणि तो कमी पैशामध्ये किंवा कमी रुपयांमध्ये तुम्ही ट्रीट करता येऊ शकतो. हा मेसेज मला तुमच्यापर्यंत द्यायचा आहे आणि एक साध्या सोप्या पद्धतीने आपण त्याचे डिटेक्शन करू शकतो. विनंती करेन जसं आपण सहलीला जातो तसं 1-2-3 तासाचा वेळ काढायचा आणि स्वतःचा चेकअप करून घ्यायचा, कारण नंतर पडणाऱ्या केमोथेरपी, सर्जरी किंवा रेडिएशन सोपं नाही. जे त्याच्यातून गेलेले आहेत त्यांना विचारा, तो अनुभव, ती सफर, तो प्रवास हा अतिशय घातक आहे. त्यामुळे स्वतःला पहिल्यांदा प्रोटेक्ट करा, डिटेक्ट करा आणि प्रिव्हेंट करा. मी नेहमी माझ्या कॅम्पमध्ये एक गोष्ट सांगते, मॅडम बोलायच्या अगोदर मी गोष्ट कम्प्लीट करेन. आय थिंक गोष्ट ऐकायला सगळ्यांना आवडेल, आवडेल. तुम्ही कधी कुठेही गेला तरी प्रयत्न करा की एका गोष्टीने संपन्नता करा. एक छोटस पोपटाचं पिंडू होत आणि ते नेहमी असं हिरमुसलेलं असायचं. एकदा आई त्याला विचारते, बाळा तू असं हिरमुसलेला का असतोस? तर ते पोपटाचं पिंडू म्हणत की अगं त्या बघण्याचं सोच मी किती सुंदर आहे, लांब सडक मस्तपैकी दिसायला सुंदर, त्या घारीची चोच मग किती मस्त आहे, धारदार आणि प्रचंड अशी, आणि माझी चोच येऊशी बागदार, मला माझ्या चोचीचा राग येतो. सरळ शब्दामध्ये घृणा वाटते, क्रियास वाटते, एवढीशी चोच, मी एवढा सुंदर हिरवागार आणि ती चोच येऊशी. आईला कळलं आपल्या बाळाला काय म्हणते, त्याला माहिती नव्हती, कुठेतरी त्याला जे संस्कार घडायला होते ते कुठेतरी कमी पडले. आईने सांगितलं बाळा ठीक आहे आपण आजोबांकडे जाऊ. ती त्या पिल्लाला आजोबांकडे घेऊन गेली आणि आजोबांना सांगितलं ह्याला त्याच्या सोचीची घृणा वाटते, त्याला बगळ्याची सोच आवडते, त्याला घारीची सोच आवडते. तर त्या आजोबा जास्ती पावसाळ्यात पाहिलेले होते आणि त्यांना चांगली माहिती अनुभव होती,
बाळाला जवळ घेतलं आणि त्याला विचारलं, तुला छोटे किडे जीव जंतू मासे खायला आवडतात का रे? तू म्हणाला, शी मला जीव जंतू आणि मासे खायला अजिबात आवडत नाही. मग बगड्याची सोस घेऊन तू काय करणार? कारण त्याला जीव जंतू आणि मासे खायला बाळ म्हणाला, नको मला ते नको. मग घारीची सोस घेतली. मग तो म्हणाला, ठीक आहे घारीची सोस लावली. मग तुला साप खायला आवडेल, तुला मांस खायला आवडेल, तुला पक्षी टोचून खायला आवडेल, तोही सदा एक पक्षी आहे पोपट आणि घारी पोपट दुसरे सगळे पक्षी खातो. म्हणे, नाही मला साप खायला आवडत नाही, मला कुठलेही पक्षी खायला आवडत नाही, मला मांस खायला आवडत नाही. मग तू घारीची चोच घेऊन काय करणार? आजोबांनी हळूच एक आकुळ बाहेर काढलं आणि तुम्हाला माहिती पोपटाचा वीक पॉइंट आहे आकुळ. त्या बाळाला विचारलं, आकुळ खाणार? बाळ खुश झालं, कारण त्याचा आवडता खाऊ होता. आजोबांनी लगेच विचारलं, बगळ्याची चोच असेल तर तू आकुळ खाऊ शकतोस का? पकडता येईल ना? घारीची चोच असेल तर आकुळाचा एन्जॉय करू शकतो का? आनंद मिळणार नाही. छोट्या त्या बाळ पिल्लू पोपटाला लक्षात आलं, यु आर स्पेशली मेड फॉर स्पेसिफिक पर्पज, तुम्ही एका विशिष्ट कामासाठी घडवलेला असतात. स्त्रीत्व मातृत्व, स्त्रीत्व येताना मातृत्व, स्त्रीत्व जाताना, किंवा एक स्त्री शी इज स्पेशली मेड फॉर समथिंग, पुरुष इज स्पेशली मेड फॉर समथिंग. प्रत्येकाचं एक विशिष्ट काम आहे. यु आर डिझाईन फॉर दॅट स्पेसिफिक पर्पज. अंडरस्टँड दॅट आणि त्याचा आनंद घ्या. कोणाला नोकरीमध्ये आनंद वाटतो, कोणाला व्यवसायात आनंद वाटतो, कोणाला पोलीस बनायला आनंद वाटतो आणि कोणाला काहीही विचार न करता द क्रीम ऑफ द नेशन दे बिकम द सोल्जर ऍट द बॉर्डर. त्या माहिती आहे सुखल्या क्षणी मृत्यू येणार आहे, बट दे स्टील डू इट. आता कोविड कंडिशन मध्ये सुद्धा बँका चालू होत्या, आपल्याला पैसे मिळत होते. कोणी विचार केला, 3 वर्षाचं मूल सोडून ती बँक कॅशियर तिथे आपल्याला पैसे पुरवत होती. एक इन्स्पेक्टर लेडी 3 स्टार असेल, एक पोलीस आपल्यासाठी तैनात होती, अनेक ऑफिसर्स काम करत होते. तसंच समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि ते आपण थोड्या माहितीने अवेअरनेसने जर ते देऊ शकलो, सेवेने देऊ शकलो, तर तो आनंद असतो. त्यामुळे इथेच मी थांबते. एवढा वेळ थांबला त्यासाठी खरंच थँक्यू. आय रिअली सॉरी की एवढा उशीर तुम्हाला थांबावं लागलं.